अक्षरे। अरे वा, तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात तर छान। आता आपल्याला खूप काही शिकायचंय। चला तर आपण मुळाक्षरांपासून सुरुवात करूया। स्वर। मुळाक्षरांना वर्ण म्हणतात। मुळाक्षरांमध्ये स्वर आणि व्यंजने असतात। चला तर आपण आता स्वर पाहूया। अ, आ, ई, ई, उ, उ, ए, ऐ, ओ, औ, अम, अहा। व्यंजन। आता आपण व्यंजने शिकूया। ज्या मुळाक्षरांच्या उच्चारांसाठी स्वरांची मदत लागते त्याला व्यंजने म्हणतात। क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, श, स, ह, ळ, क्ष, ञ, त्र। आता आपण एका तालात बोलूया। क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ढ, ण, त, थ, द, ध, न, प, फ, व, भ, म, य, र, ल, व, श, क्ष, स, ह, ळ, क्ष, ज्ञ, त्र। शब्द। मुलांनो, तुम्हाला आता मुळाक्षरे म्हणजे काय हे नक्की समजले असेल। चला तर आता आपण त्याच मुळाक्षरांपासून तयार होणारे शब्द पाहूया। अ, अजगर। आ, आग। ई, इमारत। ई, ईश्वर। उ, उठणे। ऊ, ऊस। ए, एडका। ऐ, ऐरावत। ओ, ओढणी। औ, औषध। अम, अंगठी। आहा, आहा। क, कमळ। ख, खजूर। ग, गणपती। घ, घर। च, चमचा।
छ छत्री, ज जहाज, ज झरा, ट टरबूज, ठ ठसा, ड डमरू, ढ ढग, ण बाण, त तराजू, थ थवा, द दरवाजा, ध धनुष्य, न नकाशा, प पंती, फ फणस, ब बदक, भ भवन, म मगर, य यज्ञ, र रथ, ल लसुन, व वन, श शहामृग, ष षटकोन, स ससा, ह हत्ती, ळ बाळ, क्ष क्षेत्ररक्षक, ज्ञ ज्ञानेश्वर, त्र त्रिकोण. अक्षरे लिहायला शिकूया. मुलांनो, आता आपण मुळाक्षरे लिहायला शिकूया. चला तर आता आपण ग लिहूया. ग अशी एक रेषा घेऊन त्याला गोल दोडायचा. उभी रेषा आणि वर एक आडवी रेषा. ग ग गणपतीतला. ग आता आपण म लिहूया. हा आहे म. हा झाला आपला ग आणि तीच रेषा पुढे वाढवायची, त्याला जोडून एक उभी रेषा आणि वर एक आडवी रेषा. हा झाला म. म मगरीतला. म मगर. आता आपण भ लिहूया. हा आहे भ. एक गोल काढायचा आणि त्याला जोडून म काढायचा. हा झाला भ. भ भोपळ्यातला. भ भटजी. आता लिहूया न.
हा आहे न. एक गोल आणि त्याला जोडून एक आडवी रेषा, त्याला जोडून एक उभी रेषा आणि वर एक आडवी रेषा, हा झाला न. न नकाशातला, न नळ. आता आपण व लिहूया. व एक अर्ध गोल, त्याला जोडून एक उभी रेषा आणि वर एक आडवी रेषा, हा झाला व. व वन. आता आपण ब लिहूया. ब व लीला मध्ये एक छोटीशी तिरकी रेषा आणि वर एक आडवी रेषा, हा झाला ब. ब बदक. ब बटाटा. आता आपण क लिहूया. क व काढला आणि त्याला जोडून अर्ध गोल, वर एक आडवी रेषा. क क कमळ. क कपाट. आता आपण ळ लिहूया. ळ दोन गोल एकमेकांना जोडलेले आणि वर एक छोटी रेषा आणि त्याला जोडून एक आडवी रेषा. ळ ळ बाळातला. ळ कमळ. आता आपण र लिहूया. हा आहे र. एक अशी रेषा आणि त्याला जोडून एक तिरकी रेषा, वर एक आडवी रेषा. र र रथ. र रताळे. आता आपण स लिहूया. हा आहे स. आपण र लिहिला, त्याला जोडून एक छोटी आडवी रेषा आणि त्याला जोडून एक उभी रेषा, वर एक आडवी रेषा, हा झाला स. स ससा. स समयी. आता लिहूया श.
श एक गोल आणि त्याला जोडून र एक उभी रेषा वर एक आडवी रेषा श श शहाळे श शामरुख. आता लिहूया ख. ख र त्याला जोडून व वर एक आडवी रेषा ख ख खरबस ख खडू. आता आपण प लिहूया. प एक अर्धगोल त्याला जोडून एक उभी रेषा वर एक आडवी रेषा प प पपई प पतंग. आता लिहूया ह. ह प त्याला जोडून अर्धगोल वर एक आडवी रेषा फ फ फळा फ फणस. आता आपण श लिहूया. श पहिला त्याला जोडून एक तिरकी रेषा वर एक आडवी रेषा श श षटकोन श षटकोन. आता लिहूया न. न एक अर्धगोल त्याच्या बाजूला एक उभी रेषा वर एक आडवी रेषा न. न बाणातला न बाण. आता आपण त लिहूया. हा आहे त. एक उभी रेषा त्याला जोडून एक अर्धगोल वर एक आडवी रेषा त. त तरबूज त तरबूज. आता आपण लिहूया ठ. हा आहे ठ. एक छोटी रेषा आणि त्याला जोडून एक गोल वर एक आडवी रेषा.
हा झाला ठ। ठ ठोकळ्यातला, ठ ठस्यातला। आता आपण लिहूया ढ। हा आहे ढ। एक छोटी उभी रेषा आणि आपण ट काढला आणि तीच रेषा पुढे वाढवून छोटा गोल जोडला आणि वर एक आडवी रेषा। हा झाला ढ। ढ ढगातला, ढ ढग। आता आपण लिहूया द। हा आहे द। ट काढायचा आणि त्याला जोडून एक रेषा खाली खेचायची, वर एक आडवी रेषा। हा झाला द। द दरवाजा, द दरवाजा। आता लिहूया च। हा आहे च। एक आडवी रेषा त्याला जोडून एक अर्ध गोल, त्याला जोडून एक उभी रेषा, वर एक आडवी रेषा। हा झाला च। च चमच्यातला, च चष्मा। आता आपण लिहूया ज। हा आहे ज। अर्धगोल त्याला जोडून एक आडवी रेषा आणि त्याला एक उभी रेषा, वर एक आडवी रेषा। हा झाला ज। ज जमीन, ज जहाज। आता आपण लिहूया त। हा आहे त। एक आडवी रेषा त्याला जोडून एक अशी रेषा, त्याला जोडून एक उभी रेषा आणि वर पुन्हा एक आडवी रेषा। हा झाला त। त तलवार, त तबला। आता आपण लिहूया ल। हा आहे ल। एक अर्धगोल त्याला जोडून एक तिरकी रेषा, त्याला जोडून एक उभी रेषा आणि वर एक आडवी रेषा। हा आहे ल। ल लाल, ल लसूण। आता लिहूया ड। हा आहे ड। एक उभी रेषा त्याला जोडून एस, वर एक आडवी रेषा। हा झाला ड। ड डबा, ड डमरू। आता आपण पाहूया ह।
हा आहे ह। एक उभी रेषा त्याला जोडून एस, हा झाला आपला ड, आणि त्याला जोडून एक अशी रेषा वर एक आडवी रेषा, हा झाला ह। ह हरिण, ह हत्ती। आता आपण लिहूया ई। हा आहे ई। एक उभी रेषा त्याला जोडून एस, हा झाला ड, आणि त्याला जोडून एक तिरकी रेषा वर एक आडवी रेषा, हा झाला ई। ई इमारत, ई इमारत। आता आपण लिहूया ई। हा आहे ई। एक उभी रेषा त्याला जोडून एस, आणि एक तिरकी रेषा, हा झाला आपला ई। वर एक आडवी रेषा, आणि ह्या रेषेच्या वर एक अर्धगोल, त्याला आपण रफार म्हणतो, हा झाला आपला ई। ई इडलिंबू, ई ईश्वर। आता आपण लिहूया झ। हा आहे झ। आपण प्रथम ई काढला, त्याला जोडून एक आडवी रेषा, आणि त्याला जोडून एक उभी रेषा, आणि वर एक आडवी रेषा, हा झाला झ। झ झबले, झ झरा। आता आपण लिहूया य। हा आहे य। र काढला, आणि अशीच र ची रेषा पुढे वाढवली, त्याला जोडून एक उभी रेषा, त्याला वर एक आडवी रेषा, हा आहे य। य यज्ञ, य यश। आता आपण लिहूया थ। हा आहे थ। एक गोल काढला, आणि त्याला जोडून य काढला, वर एक आडवी रेषा, हा झाला थ। थ थव्यातला, थ थवा। आता आपण लिहूया घ। हा आहे घ। एक छोटा अर्धगोल, आणि त्याला जोडून एक मोठा अर्धगोल,
त्याला जोडून एक उभी रेषा, त्याला जोडून एक आडवी रेषा, हा झाला घ. घ घरातला, घ घर. आता आपण लिहूया ध. हा आहे ध, एक छोटा गोल आणि त्याला जोडून घ, आणि एक उभी रेषा आणि त्याला जोडून एक वर आडवी रेषा, हा झाला ध. ध धबधबा, ध धनुष्य. आता आपण लिहूया छ. हा आहे छ, दोन अर्धगोल, त्याला जोडून एक गोल, वर एक छोटी उभी रेषा, त्याला जोडून एक आडवी रेषा, हा झाला छ. छ छत्री, छ छत्री. आता आपण लिहूया अ. हा आहे अ, एक छोटा अर्धगोल, त्याला जोडून एक मोठा अर्धगोल, त्याला जोडून एक आडवी रेषा आणि त्याला जोडून एक उभी रेषा आणि वर एक आडवी रेषा, हा झाला अ. अ अननसातला, अ अजगर. आता लिहूया आ. हा आहे आ, प्रथम आपण अ काढून घेऊया. त्याच्या बाजूला अजून एक उभी रेषा, याला आपण काना म्हणतो, वर एक आडवी रेषा, हा झाला आपला आ. आ आग, आ आई. आता लिहूया उ. हा आहे उ, एक अशी रेषा, त्याला जोडून एक अर्ध गोल, वर एक आडवी रेषा, हा झाला उ. उ उशीतला, उ उशी. आता लिहूया ऊ. हा आहे ऊ. आपण प्रथम ऊ लिहून घेऊया, त्याला जोडून एक अर्ध गोल, वर एक आडवी रेषा, हा झाला आपला
ऊस ऊस। आता आपण लिहूया ए। हा आहे ए। एक उभी रेषा, त्याला जोडून एक तिरकी रेषा, आणि तीच पुढे जाऊन वळवायची। त्याच्या बाजूला एक छोटी उभी रेषा आणि वर एक आडवी रेषा। हा झाला ए। ए एडका। ए एक। आता आपण लिहूया ऐ। हा आहे ऐ। प्रथम आपण ए काढून घेऊया आणि त्यावर गोळा एक करून तिरकी रेषा, याला आपण मात्रा म्हणतो। हा झाला ऐ। ऐ ऐरावत। ऐ ऐरावत। आता आपण लिहूया ओ। हा आहे ओ। प्रथम आपण आ काढून घेऊया, त्याला एक आडवी रेषा आणि वर एक मात्रा। हा झाला आपला ओ। ओ ओढणी। ओ ओढणी। आता आपण लिहूया औ। हा आहे औ। प्रथम आपण आ काढून घेऊया, हा झाला आ। वर एक मात्रा, हा झाला ओ। आणि अजून एक मात्रा, हा झाला आपला औ। औ औषध। औ औषध। आता आपण लिहूया अम। हा आहे अम। प्रथम आपण अ लिहून घेऊया, वर एक टिंब देऊया, याला आपण अनुस्वार म्हणतो, आणि हा झाला आपला अम। अम अंबारी। अम अंबारी। आता लिहूया अहा। हा आहे अहा। प्रथम आपण अ लिहून घेऊया,
हा झाला अ. त्यापुढे दोन टिंब देऊया. हा झाला अहा. या टिंबांना विसर्ग म्हणतात. आहा, या दोन टिंबांना विसर्ग म्हणतात. आहा, आता आपण लिहूया क्ष. हा आहे क्ष. एक गोल काढूया, त्याला जोडून एक अर्ध गोल आणि एक उभी रेषा, त्या गोलाला जोडून एक आडवी रेषा आणि त्याला जोडून एक उभी रेषा वर एक आडवी रेषा. हा झाला क्ष. क्ष क्षत्रिय. श क्षेत्ररक्षक. आता आपण लिहूया ञ. हा आहे ञ. एक आडवी रेषा, त्याला जोडून र, त्याला जोडून एक उभी रेषा वर एक आडवी रेषा. हा आहे ञ. ञ यज्ञ. ञ यज्ञ. आता आपण लिहूया त्र. हा आहे त्र. एक तिरकी रेषा, त्याला जोडून एक उलट तिरकी रेषा, त्याला जोडून एक उभी रेषा वर एक आडवी रेषा. हा झाला त्र. त्र यंत्र. त्र त्रिकोण. मुलांनो, आता आपण अक्षर वहीत कशी लिहायची ते शिकूया. अ, अ लावताना आ, ई, ई ला रफार ई, उ, उ, ए, ए ला मात्रा ऐ, ओ, अ ला काना पर दोन मात्रा औ, अ ला वर टिंब अम, अ ला पुढे दोन टिंब आहा. क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ध, ण.
थ ग ध न प फ ब भ म य र ल व ष ष स ह ळ क्ष ञ. वेदांती, तुला बाराखडी बोलता येते? हो. बोलून दाखव. अ आ ई ई उ ऊ ए ऐ ओ औ अम आ. वा छान. वेदांती, तुला मूळाक्षर बोलता येतात का? हो. बोलून दाखवते. दाखव भाऊ. ख ख ग घ ण च छ ज झ ण ट ठ ड ढ ण त ठ द ध न प प ब भ म ज र ल व ष ष स ह ळ संज्ञा. बरोबर, छान. मुलांनो, मी आता फळ्यावर काही मूळाक्षर लिहिणार आहे, ती तुम्हाला ओळखायची आहे. ओळखाल ना? हे कोणतं अक्षर आहे? ओळखा पाहू. ओळखा. बरोबर, ग. आणि हे कोणतं अक्षर आहे? सांगा सांगा. चला लवकर सांगा. बरोबर, भ. आणि हे कोणतं अक्षर आहे? सांगा पाहू. बोला बोला. बरोबर, व. आणि हे कोणतं अक्षर आहे? सांगा भाऊ. बोला. बरोबर, क. कमळ. हे कोणतं अक्षर आहे? सांगा सांगा भाऊ. बरोबर, र. र रथ. आणि हे कोणतं अक्षर आहे? सांगा सांगा भाऊ. बरोबर, श. श शहामृग. हे कोणतं अक्षर आहे? सांगा भाऊ. लवकर लवकर सांगा. काय? बरोबर, प. प पतंग. आणि हे कोणतं अक्षर आहे? सांगा भाऊ. श. बरोबर. हे कोणतं अक्षर आहे? लवकर सांगा. सांगा भाऊ. त.
बरोबर ट तरबूज. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा? बरोबर ढ ढ ढग. हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ? सांगा. बरोबर म म मगर. हे कोणतं अक्षर आहे सांगा? सांगा सांगा. बरोबर ब ब बदक. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ मला? हे बरोबर ख खजूर. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा? बरोबर द द दरवाजा. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ? सांगा सांगा. बरोबर ई ई इमारत. हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ? हे कोणतं अक्षर आहे ओळखा? बरोबर न न नळ. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा? लवकर लवकर ओळखा. बरोबर स ससा. आणि हे कोणतं अक्षर आहे लवकर सांगा? सांगा भाऊ. बरोबर फ फ फणस. हे कोणतं अक्षर आहे ओळखा भाऊ? कोणतं अक्षर आहे? बरोबर च च चमचा. हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ मला? हे कोणतं अक्षर आहे? बरोबर य य यज्ञ. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा? सांगा भाऊ लवकर लवकर सांगा. बरोबर छ छ छत्री. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ ओळखा? बरोबर थ थ थवा. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ ओळखा ओळखा? बरोबर ऊ ऊ ऊस. हे कोणतं अक्षर आहे वरती मात्रा असलेलं? कोणतं अक्षर आहे? बरोबर ऐ ऐ ऐरावत.
आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा सांगा सांगा. बरोबर, ह ह हत्ती. हे कोणतं अक्षर आहे? दोन वरती मात्रा आहेत, कोणतं अक्षर आहे ओळखा पाहू. बरोबर, औ. औ औषध. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा सांगा, कोणतं अक्षर आहे? बरोबर, त. त ताक. त तलवार. हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ, सांगा सांगा. बरोबर, ड. डमरू. ड. डबा. हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ, सांगा सांगा. हे कोणतं अक्षर आहे? बरोबर, क्ष. क्ष क्षत्रिय. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा, कोणतं अक्षर आहे? बरोबर, न्य. न्य ज्ञानेश्वर. न्य यज्ञ. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ, सांगा सांगा. बरोबर, झ. झबले. झ झरा. आणि हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ, अनुस्वार दिलेलं हे अक्षर कोणतं आहे? बरोबर, अम. अम अंबारी. मुलांनो, आता बघूया वेदांतीला अक्षर ओळखता येतात का. मुलांनो, हे कोणतं अक्षर आहे? बरोबर, ग. ग गणपती. आणि हे कोणतं अक्षर आहे मुलांनो सांगा? व. वड. व वड. बरोबर. हे कोणतं अक्षर आहे सांगा पाहू? त. तलवारी. बरोबर, त. तलवार. आता सांगा हे कोणतं अक्षर आहे? द. दरवाजा. द. दरवाजा. हे कोणतं अक्षर आहे सांगा? क. कमळ. क. कमळ. हे कोणतं अक्षर आहे? ज्ञ. ज्ञानेश्वर. ज्ञ. ज्ञानेश्वर. आता मला सांगा हे कोणतं अक्षर आहे? ख. खड. खेकडा. ख. खडू. ख. खेकडा. हे कोणतं अक्षर आहे? ध. ढग. ढ. ढग.
आणि हे कोणतं अक्षर आहे? ठ ठसा। ठ ठसा। हे कोणतं अक्षर आहे? आहा। आहा। हे कोणतं अक्षर आहे सांगा पाहू? च चष्मा। च चष्मा। च चमचा। हे कोणतं अक्षर आहे? ह हरिण। ह हर। ह हरिण। मुलांनो, वेदांतीला तर अक्षर ओळखता येतात, आता पाहूया तुम्हाला ओळखता येतात का? मुलांनो, आता मी तुम्हाला काही अक्षर दाखवणार आहे, ती तुम्हाला ओळखायची आहेत, ओळखाल ना? हे कोणतं अक्षर आहे? बरोबर, थ। थ थवा। हे कोणतं अक्षर आहे ओळखा? बरोबर, द। द दरवाजा। द दगड। हे कोणतं अक्षर आहे? ध। ध धनुष्य। ध धबधबा। हे कोणतं अक्षर आहे? बरोबर, न। न नळ। न नारळ। हे कोणतं अक्षर आहे? प। प पतंग। प पाय। हे कोणतं अक्षर आहे ओळखा पाहू? फ। फ फुगा। फ फणस। आता ओळखा पाहू हे कोणतं अक्षर आहे ओळखा? बरोबर, ब। ब बदक। ब बटाटा। हे कोणतं अक्षर आहे? भ। भ भेंडी। भ भजी। आता सांगा पाहू हे कोणतं अक्षर आहे? बरोबर, म। म मका। म मगर। आता सांगा पाहू हे कोणतं अक्षर आहे? बरोबर, य। य यज्ञ। हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ? बरोबर, र। र रथ। र रबर। हे कोणतं अक्षर आहे ओळखा? ल। ल लाल। ल लसूण। आता ओळखा पाहू हे कोणतं अक्षर आहे ओळखा? बरोबर, व। व वाघ। व वड। हे कोणतं अक्षर आहे ओळखा पाहू? बरोबर, श। श शाळा। श शाळा। श शहामृग।
हे कोणतं अक्षर आहे ओळखा? श, श, षटकोन. मुलांनो आता आपण हे पुन्हा पिसूया का? थांबा. हे कोणतं अक्षर आहे सांगा पाहू? बरोबर, ख. ख खजूर, ख खेकडा. हे कोणतं अक्षर आहे सांगा भाऊ? बरोबर, ग. ग गुलाब, ग गाजर. हे कोणतं अक्षर आहे सांगा सांगा? हे कोणतं अक्षर आहे? बरोबर, ट. ट टिकली, ट टोमॅटो. हे कोणतं अक्षर आहे सांगा पाहू? कोणतं आहे? बरोबर, ठ. ठ ठसा. हे कोणतं अक्षर आहे सांगा? बरोबर, ड. ड डबा, ड डूल. हे कोणतं अक्षर आहे ओळखा पाहू? हे अक्षर ढ. ढ ढोलके, ढ ढग. आता मला सांगा भाऊ हे कोणतं अक्षर आहे? कोणतं आहे अक्षर? न. न बाण. बरोबर. आणि हे हे कोणतं अक्षर आहे? त. त तवा. त तलवार. हे अक्षर कोणतं आहे सांगा बरं? सांगा. बरोबर, घ. घ घार. घ घर. आता सांगा भाऊ हे कोणतं अक्षर आहे सांगा? बरोबर, च. च चमचा. च चष्मा. हे कोणतं अक्षर आहे सांगा सांगा? बरोबर, छ. छ छत्री. हे अक्षर सांगा बरं सांगा? बरोबर, ज. ज जहाज. ज जिराफ. आता हे अक्षर सांगा सांगा बरं? बरोबर, झ. झ झेब्रा. झ झाड. हे कोणतं अक्षर आहे सांगा? बरोबर, अ. अ अननस. अ अजगर. हे कोणतं अक्षर आहे सांगा? बरोबर, आ. आ आरसा. आ आई. थांबा हा. आता बरं कोणतं अक्षर आहे ओळखा? ओळखा. बरोबर, उ. उ उशी.
उ उशीतला. हे कोणतं अक्षर आहे सांगा बरं. बरोबर उ उ ऊस उ ऊस. हे कोणतं अक्षर आहे ए. कोणतं आहे ए. ए एक ए एडका. हे कोणतं अक्षर आहे सांगा बरं. बरोबर अम. अम अंगठी. अंग अंगठा. हे कोणतं अक्षर आहे सांगा. सांगा बरं. बरोबर ऐ. ऐ ऐरावत. हे कोणतं अक्षर आहे सांगा. सांगा पाहू. बरोबर ओ. ओ ओठ. हे कोणतं अक्षर आहे सांगा बरं. बरोबर क. क कावळा. क कमळ. हे कोणतं अक्षर आहे सांगा. सांगा बरं. बरोबर ळ. ळ माळ. ळ बाळ. हे कोणतं अक्षर आहे सांगा. सांगा सांगा. बरोबर क्ष. क्ष द्राक्ष. हे कोणतं अक्षर आहे येतंय का ओळखता सांगा बरं. बरोबर न्य. न्य न्य ज्ञानेश्वर. हे कोणतं अक्षर आहे सांगा पाहू. सांगा बरं. बरोबर त्र. त्र त्र कात्री. त्र त्रिकोण. हे कोणतं अक्षर आहे बरोबर ई. ई ई इमारत. ई इमारत. हे कोणतं अक्षर आहे सांगा बरं. बरोबर स. स ससा. स सफरचंद. हे कोणतं अक्षर आहे सांगा बरं. बरोबर ई. ई ईश्वर. ई इडलिंबू. हे कोणतं अक्षर आहे सांगा. सांगा सांगा बरं. बरोबर औ. औ औषध. हे कोणतं अक्षर आहे सांगा बरं. सांगा. बरोबर ह. ह हत्ती. ह हात. आणि आता शेवटचं अक्षर ओळखायचंय. कोणतं अक्षर आहे सांगा बरं. लवकर लवकर सांगा. बरोबर अहा. अहा. अंक एक दोन
इंद्राने केला टेलिफोन, 3-4-3-4 पाऊस पडला जोरदार, 5-6-5-6 बेडूकराव आले पहा, 7-8-7-8 ढगांची पडली वाऱ्याची गाठ, 9-10-9-10 बाबा नवा गरम चहा। चला तर आता आपण 1 ते 10 अंक शिकूया। अंक 1 ते 10। एक, दोन, तीन, चार, पांच, सहा, सात, आठ, नऊ आणि 1 वर 0 10। मुलांनो आता आपण 1 ते 10 अंक लिहायला शिकूया। 1 ते 10 अंक लिहायला शिकूया। मुलांनो आता आपण लिहूया 1। एक हा आहे 1। पुन्हा एकदा लिहूया, हा गोल आणि त्याला जोडून उभी रेषा 1। आता आपण लिहायला शिकूया 2। दोन हा आहे 2। पुन्हा एकदा लिहूया, अर्ध गोल आणि त्याला जोडून एक आडवी रेषा 2। मुलांनो 2 आपण असाही लिहू शकतो। पुन्हा एकदा लिहूया, दोन। आता आपण लिहूया 3। हा झाला 3। एक अर्ध वर्तुळ आणि त्याला जोडून एक अजून एक अर्ध वर्तुळ, हा झाला 3। मुलांनो आपण 3 असाही लिहू शकतो। तीन। चला तर आता आपण पाहूया 4। हा आहे 4। पुन्हा एकदा लिहूया, ही अशी रेषा वळवायची आणि पुढे निघून जायचं, हा झाला 4। 4 नंतर 5। हा आहे 5। अर्ध गोल नंतर त्याला जोडून सरळ रेषा अशी वळली आणि हा झाला 5। मुलांनो आपण 5 असाही लिहू शकतो। 5। आता पाहूया 6। हा आहे 6। अर्ध गोल आणि त्याला जोडून पुन्हा अर्ध गोल, हा आहे 6। मुलांनो तुम्हाला अंकांची मजा बघायची आहे, बघा हा। हा आपला होता 3 अंक।
आणि आता त्याच्या उलट हा 6 अंक. सहा. मुलांनो, आपण 6 असाही लिहू शकतो. हा आहे 6. 6 नंतर कोणता अंक येतो? बरोबर 7. हा आहे 7. अर्धगोल आणि त्याला जोडून एक पूर्ण गोल. हा आहे 7. आता आपण पाहूया 8. हा आहे 8. एक तिरपी रेषा आणि ती रेषा थोडीशी वळवायची. हा आहे 8. 8 नंतर काय येतं? 9. हा आहे 9. अर्धगोल आणि त्याला जोडून एक रेषा वळवायची. हा आहे 9. मुलांनो, आपण 9 असाही लिहू शकतो. नऊ. 9 नंतर 10. एक आणि एकावर 0, 10. गोल काढला आणि त्याला जोडून एक उभी रेषा आणि चेंडू सारखा गोल एक 0 काढला. हा झाला 10. मुलांनो, आता आपण 1 ते 10 अंक वाचायलाही शिकलो आणि लिहायलाही शिकलो. काय मग, आता पुढचे अंक पाहायचे? अंक 11 ते 20. एकावर 11. एकावर 2 12. एकावर 3 13. एकावर 4 14. एकावर 5 15. एकावर 6 16. एकावर 7 17. एकावर 8 18. एकावर 9 19. आणि 2 वर 0 20. आता आपण 11 ते 20 अंक लिहायला शिकूया. 11 ते 20 अंक लिहायला शिकूया. आता आपण लिहूया 11. एकावर 1 11. मुलांनो, 1 लिहिता येतो ना? परत पाहूया. 11. एकावर 1 11. पुन्हा लिहूया. एकावर 1 11. आता आपण पाहूया 12. एकावर 2 12. तुम्हाला 1ही लिहिता येतो आणि 2ही येतो. एकावर 2 12. पुन्हा एकदा बघूया. एकावर 2
बारा। बारा नंतर बरोबर तेरा। एकावरती तेरा। एकावरती तेरा। तुम्हाला एक आणि तीन दोन्ही अंक लिहिता येतात ना? एकावरती तेरा। तेरा नंतर चौदा। एकावर चार चौदा। एकावर चार चौदा। एकावर चार चौदा। आता कोणता अंक? बरोबर पंधरा। एकावर पाच पंधरा। एकावर पाच पंधरा। एकावर पाच पंधरा। पंधरा नंतर कोणता अंक येतो? बरोबर सोळा। एकावर सहा सोळा। एकावर सहा सोळा। एकावर सहा सोळा। सोळा नंतर कोणता अंक येतो? बरोबर सतरा। एकावर सात सतरा। एकावर सात सतरा। पुन्हा एकदा लिहूया। एकावर सात सतरा। आता आपण पाहूया अठरा। एकावर आठ अठरा। एकावर आठ अठरा। एकावर आठ अठरा। आता आपण पाहूया एकोणीस। एकावर नऊ एकोणीस। एकावर नऊ एकोणीस। एकावर नऊ एकोणीस। आता आपण पाहूया वीस। दोनावर शून्य वीस। दोनावर शून्य वीस। पुन्हा एकदा पाहूया। दोनावर शून्य वीस। मुलांनो, आता आपण एक ते वीस अंक शिकलो। चला तर पुढचे अंक पाहूया। अंक एकवीस ते पंचवीस।
दोनावर एक 21, दोनावर दोन 22, दोनावर तीन 23, दोनावर चार 24 आणि दोनावर पाच 25. मुलांनो, आता आपण 21 ते 25 लिहायला शिकूया. 21 ते 25 अंक लिहायला शिकूया. आता लिहूया 21. दोनावर एक 21, दोनावर एक 21, दोनावर एक 21. 21 नंतर बरोबर 22. दोनावर दोन 22. दोनावर दोन 22. दोनावर दोन 22. मुलांनो, 21 22 नंतर बरोबर 23. चला तर, दोनावर तीन 23, दोनावर तीन 23, दोनावर तीन 23. 23 नंतर कोणता अंक येतो? 24. दोनावर चार 24, दोनावर चार 24, दोनावर चार 24. 24 नंतर 25. दोनावर पाच 25, दोनावर पाच 25, दोनावर पाच 25. अंक 1 ते 25 लिहायला शिकूया. मुलांनो, आता आपण 1 ते 25 अंक पुन्हा एकदा लिहूया. चला, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एकावर एक 11, एकावर दोन 12, एकावर तीन 13, एकावर चार 14, एकावर पाच 15, एकावर सहा 16, एकावर सात 17, एकावर आठ 18, एकावर नऊ
एकोणीस, दोनावर शून्य वीस, दोनावर एक एकवीस, दोनावर दोन बावीस, दोनावर तीन तेवीस, दोनावर चार चोवीस, आणि दोनावर पाच पंचवीस. मुलांनो, आता आपण अंकवहीत कसे लिहायचे ते शिकूया. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा, बारा, तेरा, चौदा, पंधरा, सोळा, सतरा, अठरा, एकोणीस, वीस, एकवीस, बावीस, तेवीस, चोवीस, पंचवीस. वेदांती, तुला 1 ते 10 अंक बोलता येतात का? हो. बोलून दाखव. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. अरे वा, छान. तुला 11 ते 25 अंक बोलता येतात का? हो. बोलून दाखवशील? दाखव. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25. बरोबर, छान छान. मुलांनो, तुम्हाला आता अंक वाचताही येतात आणि लिहिताही येतात. चला तर आता आपण अंकांचा एक खेळ खेळूया. आता मी फळ्यावरती अंक लिहिणार आहे, ते तुम्हाला ओळखायचे आहेत. ओळखू शकाल ना? हा कोणता अंक आहे, ओळखा पाहू. बघा, हा 2 अर्धगोल आहेत. सांगा सांगा, लवकर सांगा. बरोबर, 3. हा कोणता अंक आहे सांगा, 3च्या उलट. आपण शिकलो आहोत, 2 अर्धगोल आहेत. सांगा पाहू. बरोबर, 6. आणि हा कोणता अंक आहे सांगा, 1 अर्धगोल आणि त्याला एक रेषा वळण घेतलेली. कोणता अंक आहे? बरोबर, 5. हा अंक सगळ्यांना आला पाहिजे. हा कोणता बरा आहे? बरोबर, 1. आणि हा सांगा पाहू, कोणता अंक आहे हा? बघा, 1 अर्धगोल आणि त्याला जोडून 1 आडवी रेषा. सांगा सांगा. बरोबर, 2. हा कोणता अंक आहे?
ओळखा पाहू, सांगा आपण शिकलोय. बरोबर, चार. आणि हा हा कोणता अंक आहे सांगा भाऊ, ओळखता येतोय ना? सात. हा ओळखा भाऊ, हा कोणता अंक आहे? एक गोल काढलाय आपण आणि एक तिरकी रेषा आहे. ओळखा भाऊ, ओळखा ओळखा. बरोबर, नऊ. आणि हा हा सांगा पाहू, नाकासारखा आहे. मी शिकवलंय. बरोबर, आठ. आणि हा हा कोणता अंक आहे? सोपा आहे. हा एक तर सगळ्यांना माहिती आहे, एकावर काय आहे? बरोबर, दहा. एकावर शून्य, दहा. हा अंक सांगा भाऊ, बरोबर सांगा, लवकर सांगा. हा ओळखा ओळखा. बरोबर, एकावर तीन, तेरा. आणि हा कोणता अंक आहे? ओळखा पाहू, ओळखा ओळखा. एक तर सगळ्यांना माहितीच आहे आणि हा सात. बरोबर, एकावर सात, सतरा. हा कोणता अंक आहे सांगा, ओळखा पाहू, बोला. हा तुम्हाला दोन माहिती आहे. बरोबर, दोनावर चार, चोवीस. आणि हा हा कोणता अंक आहे ओळखा पाहू. एकावर पाच, पंधरा. आणि हा अंक कोणता आहे सांगा सांगा, लवकर सांगा. एकावर नऊ, एकोणीस. आणि हा कोणता अंक आहे सांगा सांगा, सांगा बघू. दोन ओळखता येतोय आणि एक सुद्धा ओळखता येतोय. दोनावर एक, एकवीस. बरोबर. आणि आता हा मगाशी आपण लिहिलाय दोन आणि एक, आता उलट. एकावर दोन, बरोबर बारा. आणि हा कोणता अंक आहे सांगा, दोन, दोनावर पाच. बरोबर, पंचवीस. आणि हा हा सांगा पाहू, कोणता अंक आहे? एक, बरोबर आठ. एकावर आठ, अठरा. आणि हा सांगा, दोनावर काय आहे? शून्य. बरोबर, वीस. दोनावर शून्य, वीस.
मुलांनो, आपण अंक तर शिकलेलोच आहोत. चला तर आता पाहूया वेदांतीला ओळखता येतात का. हा कोणता अंक आहे सांगा पाहू वेदांती. पाच. बरोबर, पाच. आता ओळखा पाहू हा अंक कोणता आहे. चार. बरोबर. आणि हा कोणता अंक आहे. दहा. वा, छान. आता सांगा हा कोणता अंक आहे सांगा. एक. बरोबर. हा कोणता अंक आहे सांगा पाहू. सहा. बरोबर. हा कोणता अंक आहे ओळखा पाहू. आठ. बरोबर, आठ. आता हा अंक ओळखा पाहू. ओळखा. तीन. बरोबर, तीन. आणि हा कोणता अंक आहे कोणता. सात. बरोबर. आता सांगा हा कोणता अंक आहे सांगा पाहू. दोन. बरोबर. आणि हा कोणता अंक आहे सांगा पाहू. नऊ. बरोबर, नऊ. आता मी 1 ते 10 अंक लिहित आहे, नीट लक्ष द्या. हा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 1 वर 0, 10. मी 1 ते 10 अंक लिहिलेले आहेत. आता बघूया. हा, 1, 2. दोनानंतर काय आहे सांगा पाहू. बरोबर, 3, 4, 5. 5 नंतर सांगा पाहू हा कोणता अंक आहे. बरोबर, 6, 7, 8, 9 आणि 9 नंतर सांगा पाहू 1 वर 0, 10. हा 10 आहे. 10 आधी कोणता आहे बरं अंक सांगा पाहू. सांगा सांगा. बरोबर, 10 आधी 9. 8 आणि 8 आधी कोणता अंक आहे. बरोबर, 7. 6, 5 आणि हा कोणता सांगा पाहू. सांगा सांगा. बरोबर, 4, 3, 2 आणि हा आहे 1. बरोबर. हा आहे 1. 1 नंतर कोणता बरं अंक येतो सांगा पाहू. कोणता अंक येणार. आत्ताच आपण पाहिले होते 1 ते 10. सांगा सांगा. बरोबर, 2. आता मला सांगा 4 नंतर कोणता अंक येणार. 4 नंतर कोणता अंक येणार सांगा पाहू. सांगा सांगा. 1, 2, 3, 4 नंतर. बरोबर.
पाच. आता मला तुम्ही सांगा, नीट लक्ष द्या, हा काय आहे आठ. आठच्या नंतर कोणता अंक येणार सांगा भाऊ, बोला बोला. बरोबर नऊ. आता तुम्हाला दोन अंक ओळखायचे आहेत. हा सात, हा कोणता अंक आहे सात. सातच्या नंतर कोणता आहे सांगा सांगा. हा बरोबर आठ. आणि आठ नंतर कोणता येतो, इथे कोणता बरं येणार आहे सांगा सांगा. बरोबर नऊ. आता मला सांगा हा अंक कोणता आहे, तीन. आणि तीनाच्या आधी सांगा सांगा, ओळखा भाऊ, तीनाच्या आधी कोणता अंक येतो. बरोबर दोन. आता अजून एक, हा हा कोणता अंक आहे, सहा. आणि सहाच्या आधी, सहाच्या आधी काय येणार बोला भाऊ. एक दोन तीन चार पाच सहा, म्हणजे काय सहाच्या आधी पाच. बरोबर. आणि आता मला सांगा हा कोणता अंक आहे, नऊ. बरोबर. आणि नऊच्या आधी कोणता सांगा सांगा. बरोबर आठ. आणि आठच्या आधी, आठच्या आधी कोणता. बरोबर सात. हा कोणता अंक आहे, तीन. आता मला सांगा तीनच्या आधी कोणता अंक येतो सांगा भाऊ, तीनच्या आधी कोणता अंक येणार आहे. बरोबर दोन. आणि तीनच्या नंतर, तीनच्या नंतर कोणता अंक येणार आहे. बरोबर चार. आता अजून एक आपण घेऊया. हा हा आहे सात. आणि सातच्या आधी आणि सातच्या नंतर कोणते अंक येणार आहे सांगा भाऊ, सातच्या आधी कोणता येतो, सातच्या आधी कोणता अंक येणार आहे. बरोबर सहा. आणि सहाच्या आधी, सहाच्या आधी कोणता अंक येणार. बरोबर पाच. आणि सातच्या नंतर, नंतर कोणता अंक येणार आहे. बरोबर आठ. आणि आठच्या नंतर, आठच्या नंतर कोणता अंक येतो सांगा पाहू. वा मस्त नऊ. आहे बारा. बारा नंतर कोणता येतो सांगा भाऊ, बारा नंतर कोणता अंक येतो. बरोबर तेरा. एकावरती तेरा. हा कोणता अंक आहे, एकावर पाच पंधरा. पंधरा नंतर कोणता अंक येतो सांगा भाऊ, सांगा सांगा. पंधरा नंतर कोणता अंक येतो. बरोबर एकावर सहा सोळा. एकावर सहा सोळा. आता आपण अजून बघूया. हा हा कोणता अंक आहे, बावीस. दोनावर दोन बावीस. बावीस नंतर कोणता अंक येणार
22 नंतर कोणता अंक येणार सांगा पाहू, सांगा पाहू. बरोबर 23, 22 नंतर 23. आता मला सांगा 19 नंतर कोणता अंक येणार, 19 नंतर कोणता अंक येतो, 51 9 19 नंतर कोणता अंक येणार. बरोबर 2 0 20 2 0 20 आणि 20 नंतर कोणता येतो, 20 नंतर कोणता येणार आहे अंक सांगा सांगा. बरोबर 2 1 21 हा कोणता अंक आहे सांगा पाहू. 51 5 15 पंधराच्या आधी कोणता अंक आहे, 15 च्या आधी कोणता अंक येणार सांगा पाहू. बरोबर 51 4 14 बरोबर. आता मला सांगा 51 8 18 आणि 18 च्या आधी कोणता अंक येणार, 18 च्या आधी कोणता अंक येणार सांगा पाहू सांगा सांगा. बरोबर 51 7 17 आणि आता अजून एक बघूया आपण. हा कोणता अंक आहे सांगा, 2 0 20 आणि 20 च्या आधी कोणता अंक येणार, 20 च्या आधी कोणता अंक येतो सांगा पाहू सांगा. बरोबर 51 9 51 9 19 हा कोणता अंक आहे सांगा, 22 2 2 22 आणि त्याच्या आधी कोणता अंक येणार, 22 च्या आधी कोणता अंक येणार बरोबर 2 1 21 2 1 21 आणि 21 च्या आधी कोणता अंक येतो, 21 च्या आधी कोणता अंक येणार बरोबर 2 0 20 2 0 20 मुलांनो मी इकडे 1 ते 25 अंक लिहिले आहेत, नीट लक्ष देऊन पहा, नीट बघून घ्या, नंतर आपण गंमत करणार आहोत. अरे इकडे अंक गायब झालेत, तुम्ही मला मदत करा अंक ओळखून लिहायला. चला पाहूया आपण. 1 2 2 च्या नंतर कोणता अंक आहे आणि 4 च्या आधी कोणता अंक आहे सांगा पाहू. 1 2 बरोबर 3 आणि 3 नंतर 4 5 5 नंतर कोणता येतो सांगा पाहू. 5 नंतर कोणता येतो आणि 7 च्या आधी कोणता येतो, 5 नंतर 6 आणि 7 च्या आधी 6 7 8 8 नंतर कोणता येतो सांगा पाहू लवकर लवकर सांगा. बरोबर 8 च्या नंतर 9 आणि 10 च्या आधी 9 11 12
बारा नंतर कोणता येतो सांगा पाहू. बारा नंतर आणि चौदाच्या आधी. बाराच्या नंतर आणि चौदाच्या आधी कोणता अंक येतो? बरोबर, तेरा. तेरा, तेरा, चौदा. चौदा नंतर कोणता अंक येतो? चौदा नंतर कोणता अंक येतो? आणि सोळाच्या आधी कोणता अंक येतो सांगा पाहू. बरोबर, पंधरा. पंधरा, सोळा. सोळा नंतर कोणता अंक आहे? सोळा नंतर कोणता अंक येतो? सतरा. आणि अठराच्या आधी? सतरा. अठराच्या आधी सुद्धा सतरा. सोळा, सतरा, अठरा. अठरा नंतर कोणता अंक येतो आणि वीसच्या आधी कोणता अंक येतो सांगा पाहू. सांगा सांगा. बरोबर, एकावर नऊ एकोणीस. वीस नंतर कोणता अंक येतो? वीस नंतर कोणता अंक येतो सांगा पाहू. आणि बावीसच्या आधी कोणता अंक येतो सांगा सांगा. बरोबर, दोनावर एक एकवीस. दोनावर एक एकवीस. एकवीस नंतर बावीस, तेवीस. आणि तेवीस नंतर कोणता अंक येतो सांगा सांगा, ओळखा पाहू. आणि पंचवीसच्या आधी कोणता अंक येतो सांगा. तेवीसच्या नंतर आणि पंचवीसच्या आधी. बरोबर, दोनावर चार चोवीस. दोनावर चार चोवीस. चोवीस पंचवीस. मुलांनो, तुम्ही आता मला रिकाम्या जागा भरायला मदत कराल का? कराल ना? चला तर. तीन आणि पाच यांच्या मध्ये कोणता अंक आहे? तीन आणि पाच यांच्या मध्ये कोणता अंक येतो सांगा पाहू. तीन, चार, पाच. तीन आणि पाचच्या मध्ये चार अंक येतो. आठ आणि दहाच्या मध्ये कोणता अंक येतो? आठ आणि दहाच्या मध्ये कोणता अंक येतो सांगा पाहू. सांगा सांगा. बरोबर, नऊ. आठ आणि दहाच्या मध्ये नऊ अंक येतो. आता सांगा, एक आणि तीनच्या मध्ये कोणता अंक येतो? एक आणि तीनच्या मध्ये कोणता अंक येतो सांगा. बरोबर, दोन. एक आणि तीनच्या मध्ये दोन अंक येतो. पाच आणि सातच्या मध्ये कोणता अंक येतो? पाच आणि सातच्या मध्ये कोणता अंक येतो सांगा. बरोबर, सहा. पाच आणि सातच्या मध्ये सहा अंक येतो. अकरा आणि तेराच्या मध्ये कोणता अंक येतो सांगा पाहू. अकरा आणि तेराच्या मध्ये कोणता अंक येतो? बरोबर, एकावर दोन बारा. अकरा आणि तेराच्या मध्ये बारा अंक येतो. सोळा आणि अठराच्या मध्ये कोणता अंक येतो? सोळा आणि अठराच्या मध्ये कोणता अंक येतो? बरोबर, एकावर सात सतरा. सोळा आणि अठराच्या मध्ये सतरा अंक येतो. आता सांगा, चौदा आणि सतरा. चौदा आणि सतराच्या मध्ये कोणता अंक येतो सांगा पाहू. चौदा आणि सतराच्या मध्ये कोणता अंक येतो? पंधरा. बरोबर, एकावर पाच पंधरा. आणि बरोबर, सोळा. चौदा आणि सतराच्या मध्ये दोन अंक येतात, पंधरा आणि सोळा. आता मला सांगा,
21 आणि 24 यांच्यामध्ये कोणते दोन अंक येतात? 21 आणि 24 यांच्यामध्ये कोणते दोन अंक येतात? सांगा पाहू. 21 22, दोनावर दोन 22, आणि दोनावर तीन 23, दोनावर तीन 23. 21 आणि 24 च्या मध्ये 22 आणि 23 हे दोन अंक येतात. आता मला सांगा 18 आणि 22 यांच्यामध्ये कोणते तीन अंक येतात? 18 आणि 22 यांच्यामध्ये कोणते तीन अंक येतात? सांगा पाहू. सांगा. बरोबर. 18 नंतर 1 वर 9 19, आणि नंतर बरोबर 2 वर 0 20, आणि त्याच्यानंतर 20 च्या नंतर 21, 2 वर 1 21. 18 आणि 22 यांच्यामध्ये 19 20 21 हे तीन अंक येतात. मुलांनो, मी आता तुम्हाला काही चित्र दाखवणार आहे, ती बघून नीट मोजायची आहेत आणि मला अंक सांगायचा आहे. चला तर सुरुवात करूया. इथे मी काही चित्र ठेवली आहेत, यातून आपण एक एक चित्र घेऊया आणि मोजूया. हे काय आहे? झाड. किती बरं झाड आहेत इथे, आपण मोजूया. चला, 1 2 3 4 आणि 5 ही 5 झाड आहेत. 5. हे काय आहे? छत्री. बरोबर. ह्या किती छत्र्या आहेत सांगता येत आहेत? आपण मोजायला सुरुवात करून सांगूया का? 1 2 3 4 या 4 छत्र्या आहेत. 4. आता बरं कोणता घेऊया? काय आहे? लसूण. किती लसूण आहे माहितीये का? मोजूया आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. किती लसूण आहे? 10. किती आहे? 10. 1 वर 0 10 लसूण. आता भूक लागली आहे ना, तर आपण काय घेऊया? सफरचंद. किती आहे सफरचंद सांगा बघू. 1. बरोबर 1. आता आपण घेऊया गुलाब. किती बरं गुलाब आहेत सांगा पाहू. मोजूया. ठीक आहे. 1 2 3 4 5 आणि 6. किती गुलाब आहेत? 6. किती गुलाब आहेत? 6. हे काय आहे? बरोबर ससा. आता आपण मोजूया हे किती ससे आहेत ते.
एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ. कितीच असेल? आठ. कितीच असेल? आठ. आता आपण काय घेऊया? फुगे. काय आहे ते? फुगे. तर मला सांगा किती बरं फुगे आहे ते? मोजूया. एक दोन तीन. किती फुगे? तीन. आता आपण अननस घेऊया. भूक लागली आहे ना तुम्हाला? हे काय आहे अननस? आणि किती आहेत? एक दोन तीन चार पाच सहा आणि सात. किती अननस आहेत? सात. किती अननस आहेत? सात. हे काय आहेत? हात. किती हात आहेत? मोजूया पण. एक दोन. किती हात आहेत? दोन. किती हात आहेत? दोन. हे काय आहे? ढोलक. काय आहे? ढोलक. चला आता आपण किती ढोलकी आहेत ती मोजूया. एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ. किती ढोलकी आहेत? नऊ. किती आहेत? नऊ. रंग. मुलांना आता आपण रंग शिकणार आहोत. आपल्या आजूबाजूला जितक्या गोष्टी असतात, जितक्या वस्तू असतात, त्या प्रत्येकाला स्वतःचा असा एक रंग असतो. जसा आकाशाला निळा, गवताचा हिरवा रंग असतो आणि तुमच्या केसांचा काळा रंग असतो, तसाच प्रत्येकाला वेगवेगळा रंग असतो. चला तर आता आपण अजून काही रंगांची माहिती करून घेऊया. लाल, पिवळा, नारिंगी, काळा, पांढरा, हिरवा, जांभळा, गुलाबी, निळा, राखाडी, तपकिरी. रंग शिकूया. मुलांनो आता आपण काही रंग आणि त्यांची उदाहरणे बघूया. लाल, लाल गुलाब. पिवळा, पिवळे सूर्यफूल. नारिंगी, नारिंगी खेळले. काळा, काळा कावळा. पांढरा, दुधाचा रंग पांढरा असतो. हिरवा, हिरवा पोपट. जांभळा, जांभळी टोपी. गुलाबी, गुलाबी
फ्रॉग, निळा, निळे आकाश, राखाडी, राखाडी कबूतर, तपकिरी, तपकिरी चॉकलेट। मुलांनो, आपण रंग तर शिकलोच आहोत, चला तर आता पाहूया वेदांतीला रंग ओळखता येतात का। हा कोणता रंग आहे सांगा पाहू? आकाशाचा निळा। बरोबर। आणि हा कोणता रंग आहे सांगा पाहू? झाडांच्या पानांचा असतो, हिरवा। बरोबर। आणि हा कोणता रंग आहे सांगा पाहू? सांग, जांभळा। बरोबर। आता ओळखा पाहू हा रंग कोणता आहे सांगा? कोणता रंग आहे वेदांती? पिवळा। बरोबर। आता हा रंग तर ओळखता आला पाहिजे, सुंदर सुंदर रंग आहे। गुलाबी। बरोबर। हा कोणता रंग आहे सांगा पाहू? कोणता रंग आहे? तपकिरी। बरोबर। आता ओळखा पाहू हा कोणता रंग आहे संत्र्याचा असतो, कोणता रंग आहे? नारिंगी। बरोबर। आणि हा रंग कोणता आहे सांगा? सफरचंदाचा लाल। बरोबर। आणि आता ओळखा पाहू हा रंग कोणता आहे सांगा? पांढरा। बरोबर। मुलांनो, मी आता तुम्हाला काही रंग दाखवणार आहे, ते तुम्हाला ओळखायचे आहेत, ओळखाल ना? चला तर। हा रंग कोणता आहे ओळखा बर? बरोबर, गुलाबी। आणि हा रंग? बरोबर, पांढरा। आणि हा रंग कोणता आहे बर सांगा? बर सांगा। बरोबर, हिरवा। आणि हा रंग कोणता आहे? कोणता आहे हा रंग सांगा? सांगा। बरोबर, जांभळा। आणि हा रंग कोणता आहे बर सांगा? सांगा। कोणता रंग आहे? बरोबर, काळा। हा रंग कोणता आहे सांगा? सांगा। ओळखा पाहू। बरोबर, नारिंगी। हा रंग कोणता आहे सांगा? कोणता रंग आहे हा? बरोबर, लाल। हा कोणता रंग आहे सांगा? सांगा। हा कोणता रंग आहे? बरोबर, निळा। आणि हा कोणता रंग आहे? कोणता रंग आहे हा? बरोबर, पिवळा। हा कोणता रंग आहे सांगा? सांगा भाऊ। बरोबर, तपकिरी। आणि हा कोणता रंग आहे सांगा पाहू? सांगा सांगा। बरोबर, राखाडी। आकार। मुलांनो, आपल्या घरात आसपास इतक्या वस्तू असतात की काही विचारू नका, पण तुम्ही त्यांच्याकडे कधी नीट लक्ष देऊन पाहिलंय? प्रत्येक वस्तूला एक विशिष्ट आकार असतो। चला तर आता आपण आकार पाहूया।
प्रत्येक वस्तू ह्यातीलच एखाद्या आकाराची असते. गोल. चौरस किंवा चौकोन. त्रिकोण. आयत. अंडाकृती. अर्धगोल. चांदणी किंवा तारा. पंचकोन. षटकोन. अष्टकोन. हा गोल आहे, याला वर्तुळही म्हणतात. हा चौरस आहे, याला चौकोनही म्हणतात. याला चार बाजू असतात, या चारही बाजू समान असतात. हा त्रिकोण आहे, याला तीन बाजू असतात. हा आयत आहे, याला चार बाजू असतात. आणि समोरासमोरील बाजू या समान असतात. हा गोल आहे आणि मधून दुमडल्यावरती हा झाला अर्धगोल. दोन अर्धगोल मिळून एक गोल होतो. ही चांदणी आहे, याला ताराकृतीही म्हणतात. दोन त्रिकोण मिळून एक चांदणी तयार होते. हा अंडगोल आहे. हा पंचकोन आहे, याला पाच बाजू असतात. हा षटकोन आहे, याला सहा बाजू असतात. हा अष्टकोन आहे, याला आठ बाजू असतात. आकार पाहूया. आता आपण आकार आणि त्याची उदाहरणे बघूया. हा आहे गोल. ही बांगडी गोल आहे. हा चौरस आहे. हा कॅरम बोर्ड चौरस आहे. हा आयत आहे. ही फोटो फ्रेम आयताकृती आहे. हा त्रिकोण आहे. हा सामोसा त्रिकोणी आहे. हा अर्धगोल आहे. दोन अर्धगोल जोडून एक गोल बनतो. हा अंडगोल आहे. या अंड्याचा आकार अंडाकृती आहे. हा पंचकोन आहे. याला पाच बाजू आहेत. हा षटकोन आहे. याला सहा बाजू आहेत.
हा अष्टकोन आहे, याला 8 बाजू आहेत, ही चांदणी आहे, 2 त्रिकोण जोडून चांदणी बनते, याला आपण ताराकृती असेही म्हणतो। आकार शिकूया मुलांनो, आता मी तुम्हाला आकार काढायला शिकवणार आहे, नीट लक्ष देऊन बघा हा। आता काढूया गोल। हा आहे गोल। चेंडू सारखा गोल। गोल। आता आपण चौरस काढूया। हा आहे चौरस। हा आहे चौरस। हा आहे चौरस। मुलांनो, तुम्ही पाहिलंच असेल की चौरसाला 4 बाजू असतात आणि त्या चारही समान असतात। आता आपण आयत काढूया। हा आहे आयत। हा आहे आयत। हा आहे आयत। मुलांनो, तुम्ही पाहिलंच असेल की आयताच्या समोरासमोरील बाजू या समान असतात, आयताला 4 बाजू असतात। आता आपण त्रिकोण काढूया। हा आहे त्रिकोण। हा आहे त्रिकोण। हा सुद्धा त्रिकोणच। हा त्रिकोण आहे। हा सुद्धा त्रिकोणच। त्रिकोणाला 3 बाजू असतात। आता आपण अर्धगोल काढूया। हा आहे अर्धगोल। हा आहे अर्धगोल। 2 अर्धगोल जोडून 1 गोल तयार होतो। हा आहे 1 अर्धगोल। हा आहे दुसरा अर्धगोल। आता काढूया अंडाकृती।
हा आहे अंडाकृती. अंड्यासारखा अंडाकृती. हा आहे अंडाकृती. आता पंचकोन काढूया. हा आहे पंचकोन. हा आहे पंचकोन. हा आहे पंचकोन. पंचकोनाला पाच बाजू असतात. आता काढूया षटकोन. हा आहे षटकोन. हा आहे षटकोन. हा आहे षटकोन. षटकोनाला सहा बाजू असतात. आता काढूया अष्टकोन. हा आहे अष्टकोन. हा आहे अष्टकोन. हा आहे अष्टकोन. अष्टकोनाला आठ बाजू असतात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ. आता आपण काढूया तारा. हे दोन त्रिकोण काढलेत. आता आपण हे दोन त्रिकोण एकावर एक जोडूया. हा आहे तारा. हा एक त्रिकोण काढला, त्यावर एक उलटा त्रिकोण ठेवला आणि हा झाला आपला तारा. हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण, हे दोन जोडून तारा तयार झाला. आपण तारा असाही काढू शकतो. मुलांनो, आपण आकार तर शिकलोच आहोत. चला तर आता पाहूया वेदांतीला आकार ओळखता येतात का. हा कोणता आकार आहे वेदांती सांग? गोल. बरोबर. हा कोणता आकार आहे वेदांती सांग? चौकोन. बरोबर. हा कोणता आकार आहे वेदांती सांग?
त्रिकोण. बरोबर. हा कोणता आकार आहे? सांग वेदांती. आयत. बरोबर. आता सांगा पाहू, हा कोणता आकार आहे? वेदांती सांग. अंडाकृती. बरोबर. आणि हा कोणता आकार आहे ओळखा पाहू? वेदांती सांग. अर्धगोल. बरोबर. आणि हा आकार कोणता आहे सांगा पाहू? तारा. म्हणजे चांदणी. आणि हा कोणता आकार आहे सांगा पाहू? याला पाच बाजू आहेत. पंचकोन. बरोबर. हा कोणता आकार आहे सांगा पाहू? याला आठ बाजू आहेत. कोणता आकार आहे? अष्टकोन. बरोबर. मुलांनो, आता मी फळ्यावर काही आकार काढणार आहे, ते तुम्हाला ओळखायचे आहे. ओळखाल ना? चला तर. हा कोणता आकार आहे ओळखा पाहू? ओळखा. चेंडू सारखा आहे. बांगडी सारखा. कोणता आकार आहे? बरोबर, गोल. चेंडू सारखा गोल. हा कोणता आकार आहे सांगा पाहू? दोन त्रिकोण एकमेकांवर जोडलेले आहेत. कोणता आकार आहे? बरोबर, तारा. हा कोणता आकार आहे आता तुम्ही सांगा, लवकर लवकर सांगा. चार बाजू आहेत, समान आहेत. कोणता आकार आहे हा? कॅरम सारखा. बरोबर, चौरस. हा कोणता आकार आहे सांगा पाहू? सांगा. पाच बाजू आहेत. पाच बाजू असलेला बरोबर, पंचकोन. हा कोणता आकार आहे सांगा भाऊ? सांगा सांगा. अंड्याच्या आकाराचा कोणता आहे? बरोबर, अंडगोल. हा कोणता आकार आहे सांगा भाऊ? सांगा. चार बाजू आहेत आणि समोरासमोरील बाजू या समान आहेत. समोरासमोरील बाजू समान आहेत. कोणता आकार आहे? बरोबर, आयत. हा कोणता आकार आहे सांगा भाऊ? सांगा. त्याला सहा बाजू आहे. सहा बाजू असलेला षटकोन. हा कोणता आकार आहे सांगा? सांगा भाऊ. हा कोणता आकार आहे? हा कोणता आकार आहे? बरोबर, अर्धगोल. हा कोणता आकार आहे सांगा? सांगा भाऊ. सामोसाचा कोणता आकार असतो सांगा? तीन बाजू आहेत. बरोबर, त्रिकोण.
हा कोणता आकार आहे सांगा भाऊ, सांगा हा कोणता आकार आहे? याला आठ बाजू आहेत, आठ बाजू असलेला अष्टकोन, बरोबर। मुलांनो, तुम्हाला आता मी काही चित्र दाखवणार आहे, त्यातील तुम्हाला आकार ओळखायचे। अरे वा, हा चेंडू आहे, चेंडू कोणत्या आकाराचा आहे सांगा भाऊ, बरोबर गोल। हा पर्वत आहे, पर्वत कोणत्या आकाराचा आहे सांगा, बरोबर त्रिकोण। हा आरसा आहे, हा कोणत्या आकाराचा आहे, बरोबर चौरस। मुलांनो, हे बिस्किट आहे, हे कोणत्या आकाराचे आहे, बरोबर आयताकृती, आयत। मुलांनो, हे आकाशाचे चित्र आहे, यात तुम्हाला कोणते आकार दिसतात सांगा पाहू, बरोबर ताराकृती आकाराचे तारे। हा कोणता आकार आहे, बरोबर पंचकोन। हा कोणता आकार आहे सांगा पाहू, लवकर सांगा, बरोबर अर्धगोल। हा कोणता आकार आहे सांगा पाहू, ओळखा, याला सहा बाजू आहे, बरोबर षटकोन। हा कोणता आकार आहे सांगा पाहू, सांगा सांगा, याला बाजू किती आहेत मोजा, बरोबर आठ बाजूंचा अष्टकोन। आपले शरीर, मुलांनो आता आपण एक गाणं गाऊया, तुम्ही पण साथ द्यायची हं। करंगळी मरंगळी, मधलं बोट चाफे कळी, तळ हात मळ हात, मनगट कोपर, खांदा गळागुटी हनुवटी, भाताचं बोळक वासाचं नळक, काजळाच्या डब्या देवाजीचा पाट, देवाजीच्या पाटावर चिमण्यांचा किलबिलाट। मुलांनो, आपल्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट समान आहे, माहिती आहे का कोणती ती सांगा, बरोबर ती समान गोष्ट आहे आपल्या शरीराचे अवयव। आपल्या सगळ्यांना सारखेच अवयव असतात, पण त्यांचे आकार आणि रंग वेगवेगळे असतात। चला तर आता आपण आपल्या शरीराची माहिती घेऊया। मुलांनो, हे आहे माझे डोकं, डोक्यावर आहेत हे केस। हा आहे माझा चेहरा, चेहऱ्यावरती आहे कपाळ, कपाळाच्या बरोबर खाली दोन डोळे, डोळ्यांवरती दोन भुवया, मधोमध एक नाक। हे आहेत माझे दोन गाल, हे आहेत ओठ, ओठाच्या आत दात, त्याच्या आत जीभ। हे आहेत माझे दोन कान, चेहऱ्याच्या बरोबर खाली आहे गळा, मान, मानेला लागून खांदे, आणि हे आहेत माझे हात। मुलांनो, आता आपण शरीराच्या प्रत्येक अवयवाची माहिती घेऊया। मुलांनो, हे आहे आपले संपूर्ण शरीर, हे आहे डोकं, हे आहेत केस,
हा आहे चेहरा, हे आहे कपाळ, हे आहेत दोन डोळे। डोळ्यांचा वापर आपण बघण्यासाठी करतो। या आहेत भुवया, हे आहे नाक। नाकाचा वापर आपण श्वास घेण्यासाठी आणि वास घेण्यासाठी करतो। हे आहेत गाल, हे आहेत ओठ, हे आहेत दात। दाताचा वापर आपण अन्न चावण्यासाठी करतो। ही आहे जीभ, जिभेचा वापर आपण चव घेण्यासाठी करतो। ही आहे हनुवटी, हा आहे गळा। ही आहे मान, हे आहेत खांदे, हे आहेत हात, हे आहे कोपर, हे आहे मनगट, ही आहेत हाताची बोट, ही आहे छाती, हे आहे पोट, ही आहे पाठ, ही आहे कंबर, हे आहेत पाय, ह्या आहेत मांड्या, ही आहेत पायाची बोट। करंगळी मरंगळी मडल बोट चाफे कळी, तळ हात मोळ हात मनगट कोपर, गळा गुठी हनुवटी, भाताचं बोळक वासाचं नळक, गाजाच्या डोब्या देवाची चपाट, देवाच्या चपाट्यांवर चिमण्यांचा केली बिलाट। मुलांनो, आपण शरीराचे अवयव त्यात शिकलोच आहोत। चला तर आता पाहूया वेदांतीला ओळखता येतात का। वेदांती, मला तुझे डोळे दाखव। बरोबर। आणि तुझे ओठ? इथे। आणि नाक कुठे आहे ग? बरोबर। कान? आणि आता मला तुझे दात दाखव। आणि कपाळ कुठे आहे का? अच्छा। आणि जीभ दाखव। बरोबर। वेदांती, तुझे केस दाखव। बरोबर। वेदांती, मला तुझे हात दाखव। आणि गळा दाखव। वेळ। चला मुलांनो, आता आपण वेळेची माहिती घेऊया। अरे हो हो, मला माहित आहे तुमच्याकडे घड्याळ आहे ते, पण वेळ म्हणजे इतकेच नाही काही। चला तर आता आपण वेळेचे कोणते भाग असतात ते पाहूया। आठवड्याचे दिवस। आठवड्याचे दिवस। एका आठवड्यात 7 दिवस असतात। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार। सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार। इंग्रजी महिने। मुलांनो, एका महिन्यात 4 किंवा 5 आठवडे असतात आणि एका वर्षाचे असे 12 महिने असतात। इंग्रजी महिने याप्रमाणे असतात। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर। मराठी महिने। मराठी महिने याप्रमाणे असतात। चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ,
श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन। दिवसाचे भाग। प्रत्येक दिवसाला चार भाग असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्र। सकाळ, सकाळी सूर्य उगवतो। दुपार, दुपारी सूर्य डोक्यावर येतो, दुपारी खूप ऊन असते। संध्याकाळ, संध्याकाळी सूर्य मावळतो। रात्र, रात्री आपल्याला आकाशात चंद्र आणि तारे दिसतात। ऋतू, ऋतू आपल्या देशात प्रमुखतः तीन ऋतू असतात, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा। उन्हाळा, उन्हाळ्यात कडक ऊन असते, त्यामुळे आपल्याला खूप गरमही होते। पावसाळा, पावसाळ्यात पाऊस पडतो, आपण पावसाळ्यात छत्री आणि रेनकोट वापरतो। हिवाळा, हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते, हिवाळ्यात आपण गरम कपडे म्हणजेच स्वेटर वापरतो। मराठी पंचांगाप्रमाणे ऋतू। मुलांनो, आपल्या मराठी पंचांगाप्रमाणे चार ऋतू असतात, शिशिर, ग्रीष्म, शरद आणि वसंत। शिशिर, शिशिर ऋतूत थंड हवा असते। ग्रीष्म, ग्रीष्म ऋतूत कडक ऊन असते। शरद, शरद ऋतूत सुंदर फुले फुलतात। वसंत, वसंत ऋतूत पक्षी गाणी गातात। माझा परिवार। मुलांनो, मी आता तुम्हाला माझ्या परिवाराची काही माहिती देणार आहे। माझ्या परिवारात माझी आई, माझे वडील, माझा मोठा भाऊ, माझी लहान बहीण, माझे आजोबा आणि माझी आजी आहेत। माझे माझ्या परिवारावर खूप प्रेम आहे। आई, माझ्या आईचे नाव दीपिका आहे, ती आमच्यासाठी जेवण बनवते, मला शाळेत जाण्यासाठी तयार सुद्धा करते। माझी आणि माझ्या परिवाराची ती खूप काळजी घेते। वडील, माझ्या वडिलांचे नाव राहुल आहे, त्यांना मी बाबा म्हणते। ते इंजिनियर आहेत, ते रोज ऑफिसला जातात, ते मला अभ्यासात मदत सुद्धा करतात। भाऊ, माझ्या भावाचे नाव आहे अजय, त्याला मी दादा म्हणते। तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे, तो मला रोज शाळेत घेऊन जातो। बहीण, माझ्या बहिणीचे नाव आहे मोनिका, ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे, ती मला ताई म्हणते। आम्ही दोघी खूप खेळतो। आजी, माझ्या वडिलांची आई ही माझी आजी आहे, आणि माझ्या आईची आई सुद्धा माझी आजीच आहे, ती मला रोज छान छान गोष्टी सांगते। आजोबा, माझ्या वडिलांचे वडील हे माझे आजोबा आहेत, आणि माझ्या आईचे वडील सुद्धा माझे आजोबाच आहेत, ते मला बागेत घेऊन जातात। मामा, माझ्या आईच्या भावाला मी मामा म्हणते,
मामी, माझ्या मामाच्या बायकोला मी मामी म्हणते. काका, माझ्या वडिलांच्या भावाला मी काका म्हणते. काकू, माझ्या काकाच्या बायकोला मी काकू म्हणते. आत्या, माझ्या वडिलांच्या बहिणीला मी आत्या म्हणते. मावशी, माझ्या आईच्या बहिणीला मी मावशी म्हणते. मुलांनो, आता मी तुम्हाला काही माहिती सांगणार आहे, त्यावरून तुम्हाला माझ्या परिवारातील सदस्य ओळखायचे आहेत. ती आमच्या सगळ्यांसाठी जेवण बनवते. सांगा भाऊ, ती कोण आहे? सांगा सांगा. बरोबर, आई. तो माझ्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा आहे. सांगा भाऊ, कोण आहे तो? सांगा सांगा. बरोबर, भाऊ. ते इंजिनियर आहेत. ते रोज ऑफिसला जातात. सांगा भाऊ, कोण आहेत ते? सांगा सांगा. बरोबर, वडील. ती माझ्यापेक्षा 2 वर्षांनी लहान आहे. आम्ही दोघी खूप खेळतो. सांगा भाऊ, ती कोण आहे? बोला बोला. सांगा. बरोबर, बहीण. मुलांनो, आता मला सांगा, आईच्या भावाला काय म्हणतात? सांगा सांगा सांगा. बरोबर, मामा. आता मला सांगा, वडिलांच्या वडिलांना काय म्हणतात? सांगा. बरोबर, आजोबा. आता मला सांगा, आईच्या बहिणीला काय म्हणतात? सांगा सांगा. बरोबर, मावशी. आता मला सांगा, वडिलांच्या भावाला काय म्हणतात? सांगा सांगा पाहू. बरोबर, काका. आता मला सांगा, आईच्या आईला काय म्हणतात? सांगा सांगा सांगा. बरोबर, आजी. मला आता सांगा, वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात? सांगा सांगा. बरोबर, आत्या. चांगल्या सवयी, शिष्टाचार, सुसंस्कार. मुलांनो, मला माहीत आहे की तुम्ही सगळी मुलं खूप चांगली आहात, पण तुम्हाला माहीत आहे का की सगळीजणं तुम्हाला चांगली मुलं का म्हणतात ते? बरोबर, तुमच्या चांगल्या सवयी आणि चांगल्या संस्कारांमुळे. चला, आता आपण याची माहिती करून घेऊया. रोज सकाळी लवकर उठावे आणि रोज रात्री लवकर झोपावे. नियमितपणे दात घासावेत. मुलांनो, रोज दिवसातून 2 वेळा दात घासायला हवेत. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी. रोज आंघोळ करावी. मुलांनो, आपण स्वच्छ राहण्यासाठी रोज आंघोळ करायला हवी. आदराने बोलावे. मुलांनो, इतरांशी बोलताना आपण हळू आणि आदराने बोलायला हवे. कृपया. मुलांनो, जर तुम्हाला कोणाकडून मदत हवी असेल तर तुम्ही त्यांना म्हणावे, कृपया मला मदत कराल का? क्षमा. मुलांनो, जर तुम्ही काही चूक केली असेल, कोणाला दुखावलं असेल, तर तुम्ही त्यांची क्षमा मागायला हवी. आभार. जर तुम्हाला कोणी मदत केली असेल तर तुम्ही त्यांचे आभार मानायला हवे. निरोप. जर आपण कोणापासून दूर जात असू तर आपण त्यांना अच्छा, काळजी घ्या असं म्हणायला हवं. स्वागत. मुलांनो, आपण आपल्या शिक्षकांचं
पालकांचं आणि इतरांचं हसून स्वागत करायला हवं. वाटून घ्यावे. मुलांनो, आपण आपल्या वस्तू आपल्या परिवाराबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर वाटून घ्यावे. प्राण्यांवर प्रेम करावे. मुलांनो, आपण प्राण्यांवर प्रेम करायला हवे. त्यांना कधीही दुखापत करू नये. मध्ये बोलू नये. मुलांनो, जेव्हा दोन माणसं बोलत असतील तेव्हा तुम्ही त्यांच्यामध्ये बोलू नये. जर तुम्हाला बोलायचेच असेल तर तुम्ही त्यांची परवानगी मागावी. शेजाऱ्यांवर प्रेम. आपण आपल्या शेजाऱ्यांशी प्रेमाने वागायला हवे. आदर. आपण आपल्या मोठ्यांचा आदर करायला हवा. वृद्ध माणसांची काळजी घ्यावी. मुलांनो, वृद्ध माणसांची काळजी घ्यायला हवी. म्हणजेच आपण आपल्या आजी आजोबांची काळजी घ्यायला हवी. मोठ्यांचे ऐकावे. मुलांनो, आपण नेहमीच आपल्यापेक्षा मोठ्यांचे ऐकायला हवे. मदत करावी. मुलांनो, आपण नेहमीच इतरांना मदत करावी. स्वच्छता. मुलांनो, आपण आपले घर नेहमीच स्वच्छ ठेवायला हवे. आपण आपली खेळणी आणि वस्तू नेहमीच जागच्या जागी ठेवायला हव्या. वाया घालवू नये. मुलांनो, आपल्याकडे जे काही आहे ते सगळं देवाची एक देणगी आहे. आपण कधीही अन्न किंवा इतर वस्तू वाया घालवू नये. सुप्रभात. मुलांनो, आपण रोज सकाळी आपल्या आई वडिलांना, शिक्षकांना, मित्रमैत्रिणींना सुप्रभात म्हणावे. शुभरात्री. मुलांनो, रोज रात्री झोपायच्या आधी आपण आपल्या आई वडिलांना आणि घरातील सर्व सदस्यांना शुभरात्री म्हणावे. देवाची प्रार्थना. मुलांनो, आपण रोज देवाची प्रार्थना करायला हवी.